नमस्कार, महाराष्ट्राचं स्वादमध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी साबुदाण्याचा वडा बनवणार आहे। साबुदाण्याचा वडा हा असा एक खास उपवासाचा पदार्थ आहे जो बनवायला खूपच सोपा आहे आणि सगळ्यांना आवडतोही। साबुदाणा वडा बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। मी भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, शेंगाचा कूट, मिरचीचा ठेचा व चवीपुरते मीठ घेतले आहे। रात्री भिजवला होता, आता हा छान मऊ भिजला आहे। आता हे आपण एका टोपमध्ये घेऊन सगळे एकत्र करून छान पीठ भिजवून मळून घेऊयात। उपवास असला की खिचडी, साबुदाण्याचा वडा, भगर असे वेगवेगळे पदार्थ करायला आणि खायला सर्वांनाच खूपच आवडतात। कूळ घालायचा, हे असं छान एकत्र भिजवून घ्यायचं। साबुदाणा वडा करायला खूपच सोपा आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतो। असं छान एकत्र करून कुस्करून घ्यायचं, पाणी नाही घालायचे। आपलं मळून झालं आहे, आता हाताला थोडेसे तेल लावून ह्याचे आपण वडे करून घेऊयात। या अगोदर मी साबुदाणा आणि भगर आमटीचा पण व्हिडिओ दिला आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता। अशा प्रकारे एकसारखे वडे करून घ्यायचे। इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाले की हे वडे तळून असाच चपटा साबुदाण्याचा वडा करून घ्यायचा, म्हणजे तो सगळा छान तळला जातो तेलात व आतून कच्चा राहत नाही। अशा प्रकारे आता हे वडे करून झाले आहेत। आता तेल गरम करायला ठेवले आहे, त्यात हे तळून घ्यायचे। हळूहळू कढईत बसतील तसे 2-3 वडे छान क्रिस्पी तळून घ्यायचे। खालच्या अंगाने छान वडे तळून क्रिस्पी होईस्तर थांबायचं, वरती थोडे थोडे तेल सोडत राहायचे। हिरव्या मिरचीचा ठेचा वापरल्यामुळे आपले वडे खूपच टेस्टी होतात। तुम्ही करून बघा, खाऊन बघा। खाण्यासाठी तेल नेहमी गरमच पाहिजे, मग छान आपले वडे क्रिस्पी होतात। असे लालसर रंगावर छान क्रिस्पी वडे तळून घ्यायचे। साबुदाणा वडा जरा जास्त वेळ तळायचा, आतून कच्चा राहता कामा नये। खूपच क्रिस्पी आणि छान होतात साबुदाणा वडे, करायला पण खूप सोपे आणि होतात पण पटकन। कधी कधी खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर चेंज म्हणून तुम्ही साबुदाणा वडा करून बघा। मी केलेला साबुदाणा वडा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। साबुदाणा वडे तळून झाले आहेत, असे लालसर रंगावर छान क्रिस्पी वडे तळून घ्यायचे। क्रिस्पी झाला आहे साबुदाणा वडा, असा लालसर छान तळून घेतले की आतून पण कच्चे राहत नाहीत आणि टेस्टला पण खूप छान क्रिस्पी होता। किती छान क्रिस्पी झाले आहेत साबुदाणा वडे, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।